आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रतिभा कारंजी स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा झाला सत्कार. कोगनोळी येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई डोम, उपाध्यक्ष दगडू नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नुकत्याच झालेल्या सीआरसी पातळीवरील क्रीडा स्पर्धा व प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी व 5वी ते 7वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टीएम भोसले, मुख्याध्यापिका केडी मगर, शाळा सुधारणा समिती अध्यक्ष प्रल्हाद पाटील, मुलींच्या शाळेचे अध्यक्ष महाबल कगुडे, मराठा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शामराव माने, केशव पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगुले, बशीर गडवाले, झाकीर नाईकवाडे, दिलीप पाटील, साता पाळ आवटे, सुनीता पाटील, हौसाबाई कांबळे, मंगल वरुटे यांच्यासह अन्य मान्यवर व विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन विलास गायकवाड यांनी केलं तर आभार पीपी कुंभार यांनी मानले. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.